झाले सगळ्यांची प्रेझेंट लावून झाली. चारच जण दिसत आहेत. हा आता एक सगळ्यात महत्वाचं, मुलांनो, हे आहे तुमची नावं असतात की नाही तर त्याच्याप्रमाणे तुमची प्रेझेंटी लागते आणि मग त्याच्याप्रमाणे आम्हाला टीचर्स लोकांना स्टुडंट कोण आहेत ते कळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे. हा त्यामुळे तुमचं ते मॅडमने दिलेलं इन्स्ट्रक्शन थोडा फॉलो करा. कारण का मुलांना सांगितलं होतं की पॅरेंट्सचं पण ईमेल आय डी पाहिजे, त्याप्रमाणे तो पॅरेंट्सचा दिलात तुम्ही, पण नाव पॅरेंट्सचं येतं आणि आम्ही पॅरेंट्सच्या नावाने तुम्हाला ओळखतो किंवा आवाज देतो, त्यामुळे थोडंसं तुमचं नाव असेल तर जास्त बेटर होईल, नाही का. त्यामुळे सगळ्यांनी ज्यांचे ज्यांचे पॅरेंट्सचे असतील ईमेल आय डी त्यांनी आपले स्वतःचे द्या, म्हणजे तुमचं नाव येतं मुलांना आणि आम्हाला मग आमचे स्टुडंट कळतायत की अरे हा हे स्टुडंट आहेत. कारण वर्षभर तुम्हाला शिकवणार म्हटल्यानंतर आम्ही तुमच्या कधी रीडिंग घेणार, कधी एक्झाम घेणार किंवा अजून काहीतरी हे सांगणार, आणि जेव्हा आम्ही तुमचं होमवर्क वगैरे चेक करतो तेव्हा पर्सनली आम्हाला लक्षात येतं की रेग्युलर करणारे विद्यार्थी कोणते आहेत ते, कळतंय. त्यामुळे तुमचं स्वतःचं नाव असणं खूप गरजेचं आहे. आता हे कार्तिक समाधान गोपी आहे कोण, हा त्याचं नाव स्वतःच म्हणजे तू कार्तिक आहेस हे आत्ता मला कळलं, नाही तर मला वाटत होतं कोणतरी आर्या नावाची मुलगी आहे, कळतंय. म्हणजे असं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. हा आता श्रुती रणदिवे, येस ठीक आहे. मी जराशी तुमची नावं नोट डाऊन करते मुलांनो, कारण मलाही तुमचं एक रेकॉर्ड ठेवायचं असतं की किती मुलं आहेत कोण आहेत, मग आम्ही जेव्हा तुमचं नाव बघतो तेव्हा आम्हाला ते समजतं अरे हे स्टुडंट आहेत आपले. असं थोडस 8 स्टँडर्ड वाले ना हे. कार्तिक त्यानंतर लावडे, लावडेचं मानसी असणार आहे की नाही. मग बघा मी नाव घेतलं होतं मनोज नलावडे म्हणून. मग असं होतं म्हणजे आमच्याकडे नाव नाहीये. बरं त्याच्यानंतर कोण आलं, निधी भोपी आलं, त्यानंतर कोण आलं, श्रुती रणदिवे. वर्षभरासाठी तुमची आमची जी ओळख असते, येस येस ओके ओके आता समजलं. तुम्ही प्रेझेंटी लावलीत की तुमचं स्वतःचं नाव असतं हे आम्हाला कळतं, त्यामुळे त्या प्रेझेंटी प्रमाणे मीच नावं तुमची लिहून ठेवलेली आहेत, म्हणजे आता मला समजलं की हे स्टुडंट आहेत. आता आज कोण गौरव दिसत नाहीये, धीरज कारभारी दिसत नाहीये, येस ठीक आहे. माझ्याकडे नावं आहेत त्यामुळे मला लगेच समजतं की आज कोणी लेक्चर अटेंड केलं नाही किंवा आज कोण अबसेंट होतं हे सगळं समजतं. तेवढ्यासाठी चाललंय मुलांनो. कारण या एक तुम्हाला सांगते बघा, याचे ऑनलाईनचे फायदे खूप आहेत पण बेनिफिट तुम्ही कसा घेता तो पण सांगते की आम्ही इकडे आमच्या घरी राहून शिकवतो, तुम्ही तुमच्या घरी बसता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रीन ऑन करून बसलेले आहात, नक्की काय करता हे कळत नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला रोज लेक्चर संपलं की तुम्हाला होमवर्क पण आम्ही देतो आणि मग त्या होमवर्क मधनं आम्हाला समजतं की कोणी होमवर्क केला आणि कोणी नाही केला, म्हणजे किती सिरियस आहेत किती सिन्सिअर आहेत विद्यार्थी हेही कळतं. आता धीरज कारभारी आहे त्याचं मला हे मिळालं, होमवर्क मिळाला. त्याच्यानंतर कोणाचा मिळाला, नलावडेचा एक मिळाला आणि रुद्र म्हात्रे असे तिघांचे मिळाले होमवर्क. बघा म्हणजे माझा एक लेसन मुलांनो कम्प्लीट झाला. माझ्याकडनं तसं बघायला गेलं तर तुमच्या अख्ख्या सिलेबस कॅन यू टेल इन कोड ऑफ क्लासरूम ते मिळेल ना हे, नक्की मिळेल तुला, ते सगळं मिळणार आहे. ज्यांना नाहीये की नाही तर ते सगळं होईल तुझ्याकडे. तुम्हीच प्रत्येकाने क्लासरूम हे करून ठेवायचं आहे, तुमचा क्लासरूमचा ऍप डाउनलोड करून ठेवा. मी हे तुम्हाला का पोचत नाही ते मॅडम बरोबर बोलेन, मॅडम तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील सगळ्या, ते होतंय सगळं. त्याच्याबद्दल काय असेल तर मग आता हे असं मी बोलल्यानंतर तुम्हाला कळलं की नाही की माझ्याकडे असं आहे होत नाहीये, मग तेव्हा तुमचे डाऊट्स पण मला क्लिअर होतात आणि मग ते सगळं एकमेकांच्या कम्युनिकेशनने आपोआप ते सगळं क्लिअर होणार आहे, समजतंय. पण आता मी रेग्युलर माझे आता हा मला असं वाटतं पहिला 1 2 हा तिसरा लेक्चर असणार आहे, तर 3 लेक्चर मध्ये पहिलं एक असं आपण
लेसनला स्टार्ट केला, त्याच्यात पण मी तुम्हाला खूप असं सांगितलं की आता आपण एवढ्या लवकर सुरू करतोय तर खूप घाईने नाही जायचंय आपल्याला, कारण आपल्याला फक्त अख्खा वर्षभर हा सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. समजतंय? बरं, तुमच्यापैकी कोणाला मराठी समजत नाही, हिंदी मध्ये पाहिजे असं कोण आहे आत्ता राईट नाऊ आजच्या लेक्चर मध्ये? थोडस मॅडम हिंदी मध्ये पण सांगा असं कोण आहे का? असेल तर जरा चॅट बॉक्स मध्ये टाइप करा कोण आहे बघूया. ऑल ऑफ यू हिअर मी? येस. नो बडी इज हिंदी? नो. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. चला मग आता मराठीतूनच सगळं सांगते हा, म्हणजे मला डबल डबल नको सांगायला आणि तुम्हाला इथे सगळं व्यवस्थित समजणार. तर सगळ्यात महत्वाचं, आपल्याला खूप असं स्पीडनी किंवा आपली रनिंग रेस नाहीये, आपल्याला स्लो बट स्टेडी करायचं आहे. समजतं सगळ्यांना स्लो बट स्टेडीचं मिनिंग? सर अगदी रोज डेली थोडं थोडं करायचं आहे, पण कंटिन्युअस आपल्याला अभ्यास करायचाच आहे. आणि त्याच्यासाठी आपले म्हणजे जे ठरलेल्या डेजला लेक्चर आहेत ते होणारच होणार मुलांना. फक्त कुठेतरी नेटवर्क इश्यू असतो, कुठेतरी एखाद्या दिवशी टीचरचा प्रॉब्लेम असतो, तेव्हाच तुमचं लेक्चर होत नाही आणि तेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन पण आधीच दिली जाते. पण जेव्हा टीचरचं लेक्चर होतं तेव्हा तुम्हाला काहीतरी होमवर्क दिला जातो, तो तुम्हाला पूर्ण एक अख्खा दिवस मिळतो ना मुलांना. नेक्स्ट डे तुमचं दुसऱ्या कुठल्या तरी सब्जेक्टचं लेक्चर असणार आहे, मग तुम्हाला अख्खा दिवस मिळतो. बरं तसं नाही तर तुम्हाला अख्खा वीक पण मिळतो होमवर्क करायला, की नाही? म्हणजे तुम्ही तो वन बाय वन, आता कालचा होमवर्क होता तो खूप मोठा होता की अख्खा एक्सरसाइजच होती, तर तुम्ही काय एका दिवसात समजा इतकं स्पीडने केला नसणार आहे, पण तो कमीत कमी तुम्हाला थोडा वेळ तरी वेळ देऊन थिंक करून ते करणं गरजेचं आहे मुलांना. कारण का, तुम्ही अभ्यास करावा, तुम्ही टच मध्ये राहावं हा उद्देश आहे. म्हणून एवढ्या 8वीच्या मुलांचे पण लेक्चर आम्ही कंटिन्यू केलेले आहेत ना, नाहीतर आता बघा सगळीकडे तुमचे लेक्चर सुरू झाले असलेत समजा तरी ते 10च्याच मुलांचे असणार आहेत, 9च्याच मुलांचे असणार आहेत. आणि इव्हन मी सांगते तुम्हाला स्कूलमधनं आता 14 तारखेपर्यंत स्कूल रिओपन होणारच नाहीये, 14 जूनला रिओपन होणार आहे, म्हणजे तोपर्यंत सुट्टीच डिक्लेअर केली आहे. त्यामुळे कुठल्याही स्कूलमधनं तुम्हाला ऑनलाईन लेक्चर 14 जूनपर्यंत होणारच नाहीयेत. त्यामुळे स्कूलमधनं तुम्हाला कोणालाही एक्सक्यूज म्हणजे असं सांगू नका की आम्हाला तिकडचा होमवर्क होता, तिकडचं काहीच नसणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आता इथे याच क्लासमधला होमवर्क असणार आहे, कळतंय? तर मग 2 महिने तुम्हाला मिळणार आहेत चांगले मस्तपैकी. तुम्ही त्या त्या विषयाचा स्टडी करा आणि तुम्हाला जमेल तसा होमवर्क करून द्यायचा आहे. आता मी ह्या 3 मुलांचा होमवर्क चेक केला, तिघांचे हँड रायटिंग खूप छान आहेत, लिखाण म्हणजे जे प्रेझेंटेशन म्हणतात ना खूप सुंदर आहे. म्हणजे अगदी खूप मला असं खूप असे आवडले ते विद्यार्थी की खूप छान मस्त केलंय. म्हणजे आता 8वीपासून जर तुम्ही असेच जर राहिलात तर 9th 10th आणि 11th 12th तुम्ही खूप चांगले म्हणजे स्मार्ट स्टुडंट म्हणतात ना तशा टाईपचे होणार आहेत. हा तो सो कीप इट अप. ते जे तिघ जण आहेत ना त्यांची नावं मी सांगते, धीरज, रुद्र आणि कोण होत एक मला असं वाटतं नलावडे म्हणजे मानसी असणार आहे कदाचित. येस. हा तर ह्या तिघांना खरंच खूप छान, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, कीप इट अप. आणि बाकीच्यांनी केलं नाही त्यांना मराठीतनं सांगते की आलस्य अवघाचे दौडावा. आळस करायचंच नाही, नुसतं तासभर लेक्चर ऐकलं म्हणजे खूप केलं आम्ही काहीतरी असं काही नाहीये, तुम्हाला हे करणंच आहे. तर मी एवढं म्हणजे आय कॅन अंडरस्टँड अबाउट युअर टेक्स्टबुक की तुमच्याकडे टेक्स्टबुक सध्या अवेलेबल नसणार आहेत, तर तुम्हाला टेक्स्टबुक जे डाउनलोड करायला सांगितलेले आहेत ते डाउनलोड करा आणि त्याच्यातनं आन्सर्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा थोडासा. तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही तुम्ही आता जे प्रेझेंट विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी थोडस मागे जाते. मागे म्हणजे एक लेक्चर आपला जो लेसन झालाय ज्याच्यामधले क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहिलेले नाही, तर तेवढे थोडेसे ह्या 3 मुलांचेच फक्त रिपीट होणार आहेत, पण बाकीच्यांच्यासाठी मी थोडासा त्याच्यासाठी वेळ देते. का तर काही मुलांना समजा तुम्हाला डायजेस्ट नसेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे टेक्स्टबुक नसेल तर तुम्हाला कसे आन्सर लिहायचे हे कळत नाहीये, थोडस एक पेन वगैरे आणि नोटबुक घेऊन बसा मुलांनो. मी तुम्हाला जे शॉर्ट आणि वन वर्ड मध्ये किंवा वन सेंटेन्स मध्ये जे आन्सर आहेत ना ते मी आज तुम्हाला सांगते, म्हणजे करेक्ट आन्सर तुमच्याकडे रेडी राहतील. कळतंय? आपल्याला खूप काही असं सिलेबस कम्प्लीट करायचं नाही, फास्ट धावायचं पण नाहीये. त्यामुळे आज अगदी नवीन दुसऱ्या लेक्चरला दुसरा लेसन सुरू झाला पाहिजे असं कुठलंही प्रेशर आपल्यावर नाहीये. समजलं? त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं आहे,
मी तुम्हाला आता तुमच्या एक जे शॉर्ट शॉर्ट आहेत त्यांचेच घेते, जे डीप आहेत एक्सप्लेन आहेत करणारे त्याच्यामधलं नाही घेते. तर आता सध्या मी तुम्हाला टेक्स्टबुक उघडून दाखवते आणि मग त्याच्याप्रमाणे आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करत जाऊया. ओके, आर यू रेडी? ऑल ऑफ यू रेडी? येस येस, ओके ओके, चलो देन स्टार्ट. तर हे झालं आपलं आपल्या लेसनचं एक्सरसाइज. आता त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय तुम्हाला, यूज विटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोजोआ, फंगस, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक मायक्रोब्स. मग आता तुम्हाला ह्याच्यात काय करायचं आहे, तर स्पेशली मुलांना सगळ्यांचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत तेच सांगायचे आहेत, म्हणजे ते कशात असले, ते कोणामध्ये आले, त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत, ते युनिसेल्युलर आहेत का, ऑटोट्रॉपिक आहेत का, असं आहे. त्यामुळे तो थोडासा डिस्क्रिप्टिव्ह आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याच्यातले आन्सर लिहायचं आहे, समजतंय? त्यामुळे ते मी घेत नाहीये, ते तुम्हाला बुकमध्ये इझिली सापडते. आता हा तर जो तुमचा क्वेश्चन टू आहे बघा, एकदम इझी क्वेश्चन आहे, जे तुम्हाला मी फ्लोचार्ट अगदी 2-3 वेळा चांगला मस्तपैकी घेतलेला आहे की नाही, तोच फ्लोचार्ट आहे. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? काहीच नाहीये. आता तिथे तुमच्या फिलअप्सच्या जागेवर कोणते वर्ड्स ऍक्च्युली येतील ते मी तुम्हाला सांगते. तर ज्यांना ज्यांना कोणाला डाऊट होता की आम्हाला होमवर्क जमला नाही किंवा टेक्स्टबुक नव्हतं म्हणून आम्ही केला नाही, तर त्यांच्यासाठी मी आता तुम्हाला ते जे बॉक्स आहेत ना तुमचे एम्प्टी बॉक्स, त्याच्यामध्ये काय वर्ड्स आहेत ते तुम्हाला मी सांगते. तर फर्स्ट तुमचा आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्या खाली लेफ्ट साईडचा तुमचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे तुम्ही प्रोकॅरियोट्स. लिहा बघू दे, जर तुमचं तिथे नसेल तर खाली तुमची टेक्स्टबुक तुम्ही घेतली असेल तिथे लिहा, कारण तुमच्याकडे टेक्स्टबुक अवेलेबल नसणार आहे. हा, मग ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी नोटबुक मध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला तुम्ही थोडस प्रिपरेशन पण करणार ना मुलांना, त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करताना करेक्ट आन्सर माहिती असणं गरजेचं आहे. आणि तेवढ्यासाठी मी हे सगळं देते, तर कमीत कमी आपली एक 15-20 मिनिटं ह्याच्यासाठी मी देणार आहे. तर करेक्ट वर्ड आहे तुमचा तिथे लेफ्ट साईड, म्हटलं मी लेफ्ट साईडला करेक्ट वर्ड आहे तुमचा पहिला बॉक्स मध्ये असेल. बघते मी आहे का याच्यात, बघते मी. असू दे. हॅलो, ऑल ऑफ यू हिअर मी स्टुडंट्स? येस येस येस, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तर आता सगळ्यांनी आन्सर जे शॉर्ट शॉर्ट आहेत ते मी तुम्हाला सांगते, ते लिहून घ्या. पहिलं आपला क्वेश्चन एक थोडासा डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्यात नाही वळत आहे मी. दुसरा क्वेश्चन आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये पहिला लेफ्ट साईडचा पहिला बॉक्स आहे त्याला म्हणा प्रोकॅरियोट्स, त्याच्या खाली युनिसेल्युलर वर्ड आहे, त्याच्या खालच्या बॉक्स मध्ये लिहा मोनेरा. झालं कम्प्लीट? हा, आता राईट साईडला या, तुमचा पहिला एम्प्टी बॉक्स आहे तिथे लिहिणार तुम्ही युकॅरियोट्स. हा, त्याच्या खाली युनिसेल्युलर वर्ड सापडला तुम्हाला, त्या युनिसेल्युलरच्या खाली एक लाईन दिलेली आहे बघा, त्याला कनेक्टेड एक एम्प्टी बॉक्स आहे, समजते? हा, युनिसेल्युलर सापडलं. हा, मग तिथे प्रोटिस्टा म्हणायचं, काय लिहिणार? प्रोटिस्टा. हा, आता युनिसेल्युलरच्या बाजूला राईट साईडला एक एम्प्टी बॉक्स आहे तिथे मल्टीसेल्युलर म्हणा, आणि मल्टीसेल्युलरला जॉईंट तुम्हाला 3 एम्प्टी बॉक्स आहेत बघा, त्यातला पहिला आहे फंगी, दुसरा आहे प्लॅन्टी आणि तिसरा आहे ॲनिमालिया. झालं? हा, चला पुढे. आता फाइंड आउट माय पार्टनर, आता क्वेश्चनला कसंही देतात हा मुलांना, फाइंड आउट माय पार्टनर किंवा ए ग्रुप बी ग्रुप
किंवा मॅच द पेअर कसंही सांगतायत. तुम्हाला एवढंच समजावून घ्यायचं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला जोडी लावायची आहे, करेक्ट वर्डची जोडी लावायची आहे. तर नेहमी आपण ए ग्रुप जो असतो ना तो आहे तसाच्या तसा ठेवतोय, कळतंय, आणि आपण बी ग्रुप मधनं चूज करत असतो. त्यामुळे एक्झाम मध्ये पण नेहमी अशा टाईपचा बॉक्स तयार करायचा, पहिल्यांदा ए ग्रुप कम्प्लीट लिहून घ्यायचा, आणि आता ए ग्रुप मधला तुमचा पहिला जो वर्ड आहे, पहिला वर्ड आहे तुमचा फंगी, समजतंय. मग आता फंगीला आपल्याला पार्टनर शोधायचा आहे, मग त्याच्यातला पार्टनर कुठला आहे, कॅन्डिडा. बघा कॅन्डिडा सापडला वर्ड, हा म्हणजे फंगीच्या समोर तुम्ही बरोबर राईट साईडला लिहिणार कॅन्डिडा. आता दुसरा आहे प्रोटोजुआ, प्रोटोजुआ मध्ये त्याला करेक्ट जोडी आहे तुमची बॅक्टेरियोफेज. काय आहे, बॅक्टेरियोफेज. तिसरा वर्ड आहे काय आहे, व्हायरस. व्हायरसची करेक्ट सॉरी 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 प्रोटोजुआचं ते जो समोर लिहिलेलं होतं ना त्यामुळे माझ्याकडनं ते पटकन वाचलं गेलं. हा प्रोटोजुआचं करेक्ट वर्ड आहे मुलांना तुमचं अमेबा. हा प्रोटोजुआचं करेक्ट वर्ड आहे अमेबा, येस. आणि थर्ड तुमचा जो व्हायरस आहे त्या व्हायरसचं करेक्ट वर्ड आहे किंवा करेक्ट जोडी आहे बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज. देन फोर्थ वन आहे अल्गी. अल्गीचं करेक्ट जोडी आहे तुमची क्लोरेला. लिहिताय सगळे जण आणि होतंय ना माझ्या स्पीडनी. आणि लास्ट आहे तुमचं बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियाची करेक्ट जोडी आहे तुमची प्रोकॅरियोटिक. ती मात्र जोडी तुमची बरोबर आली आहे योगा योगाने समोर, प्रोकॅरियोटिक. हा इथे तुमचा तो क्वेश्चन संपला. आता बघा तुम्हाला खाली चौथा क्वेश्चन काय दिलाय. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय त्यांनी, जरा नीट क्वेश्चन वाचायला शिका हा मुलांना. क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा, सगळ्यांना दिसतंय. क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी सांगितले स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स अँड एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. म्हणजेच नुसतं ट्रू आणि फॉल्स नाही सांगायचंय तुम्हाला, स्टेटमेंट वाचायचं ट्रू आहे का फॉल्स आहे हे फाइंड आउट करायचं आहे. ते वर्ड मध्ये तुम्ही लिहायचं आहे आणि जर ते फॉल्स वगैरे असेल तर तुम्हाला ते का फॉल्स आहे ते एक्सप्लेन करायचं असतं. हा आता तुम्ही 8th स्टँडर्डला आलात त्यामुळे असे तुम्हाला क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली असणार आहे. आतापर्यंत तुम्ही नुसते ट्रू ऑर फॉल्स लिहिलं की एक मार्क मिळून जात होता, आता तसं नाहीये. त्याच्या पुढे तुम्हाला एक्सप्लेन युअर स्टेटमेंट म्हणजे तुम्ही फॉल्स का सांगितलं, ट्रू फॉल्स सांग का सांगितलं ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं असतं. आता बघा काय सांगितलंय. पहिलं आहे तुमचा क्वेश्चन लॅक्टोबॅसिली आर हार्मफुल बॅक्टेरिया. पहिलं तुमचा क्वेश्चन आहे तो ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला शोधायचं असतं. तर तुमचा आन्सर आहे फॉल्स, कळतंय. तिथे लिहा मुलांनो त्याच्या कुठेतरी क्वेश्चन 4A म्हणा आणि त्याच्या समोर तुम्ही फॉल्स म्हणा. आता त्याचं रिझन द्यायचंय आपल्याला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लॅक्टोबॅसिली ह्या बॅक्टेरिया आहेत ह्या आपल्या कर्ड मध्ये असतात, दुधामध्ये असतात, त्यामुळे त्या ऑफकोर्स त्या युजफुल असणार आहेत. मग त्यासाठी आपल्याला रिझन काय द्यावं लागणार आहे, तर लॅक्टोबॅसिलीस आर युजफुल बॅक्टेरिया. हार्मफुल सांगितलं होतं की नाही, तिथे तुम्हाला लिहायचं आहे लॅक्टोबॅसिली आर युजफुल बॅक्टेरिया. दे आर ऑल्सो यूज फॉर कर्डलिंग द मिल्क. दे आर ऑल्सो यूज फॉर कर्डलिंग द मिल्क और प्रिपरेशन ऑफ वेरियस मिल्क प्रोडक्ट. समजतंय, हे तुमचं आन्सर असणार आहे, हे तुमचं उत्तर असणार आहे, जे एक्सप्लेन द स्टेटमेंट म्हणतात की नाही त्याच्यासाठीच. आता पुढचं बघा. क्वेश्चन नंबर तुमचा 2 आहे. काय आहे त्याच्यामध्ये, सेल वॉल ऑफ फंगस इज मेड अप ऑफ कायटिन. हा काय आहे बघा, सेल वॉल ऑफ फंगस इज मेड अप ऑफ कायटिन. आन्सर आहे त्याचं ट्रू, कळतंय, त्याचा आन्सर ट्रू. मग आता ट्रू का, तर द सेल वॉल ऑफ द प्लांट्स इज मेड अप ऑफ सेल्युलोज वाईल द सेल वॉल ऑफ द फंगस इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर. काय आहे, द सेल वॉल ऑफ प्लांट्स म्हणजे सगळ्या प्लांट्सचं सेल वॉल असतं हे कशाचं बनलेलं असतं, सेल्युलोजचं बनलेलं असतं. पण
से फंगस मधलं जे सेलवॉल आहे ते कॉम्प्लेक्स शुगरचं बनलेलं असतं आणि त्या कॉम्प्लेक्स शुगरला कायटिन असं म्हणतात. दॅट का शुगर इज नोन ॲज द कायटिन. समजलं सगळ्यांना? होतंय माझ्या स्पीडने लिहून होतंय. पुढचं बघा, सी. सी मध्ये काय सांगितलं तुम्हाला? ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमीबा इज सुडोपोडिया. शिकवताना पण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अशा टाइपचे सिंगल वन वन मार्क्सचे क्वेश्चन येऊ शकतात. काय सांगितलं? ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमीबा इज सुडोपोडिया. आन्सर काय आहे तुमचं? इट्स अ ट्रू. आता त्याचं एक्सप्लेनेशन काय? तर अमीबा इज प्रोटोझोअन ॲनिमल, मायक्रोब. समजतंय? द ॲनिमल अमीबा इज प्रोटोझोअन विच पासेस सिडोपोडिया एज द ऑर्गन फॉर द लोकोमोशन. कळतंय? म्हणजे त्याला हालचाल करायची आहे त्यामुळे त्याला लोकोमोशन साठी ऑर्गन पाहिजेच आहे. आता पुढचं काय आहे बघा? टोमॅटो विल्ट इज व्हायरल डिसीज. बघा, टोमॅटो विल्ट इज व्हायरल डिसीज. आन्सर काय आहे त्याचं? त्याचं आन्सर आहे ट्रू. का? तर टोमॅटो विल्ट इज द व्हायरल डिसीज. दे वायर दीज व्हायरसेस आर एबल टू इन्फेक्ट ओनली प्लांट सेल्स. आता हे शिकवताना पण मी तुम्हाला शेवटी शेवटचा एक बॉक्स दाखवला होता बघा एक्सरसाइजच्या आधी, तिथे मी तुम्हाला टोमॅटो दाखवला होता आणि विल्ट हा त्याचा व्हायरस सांगितला होता. समजते? म्हणजे लेसन मध्ये ईच अँड एव्हरी पॉइंट किती महत्वाचा आहे बघा. म्हणजे तुम्ही कुठल्याही लेसन रीड करताना कुठलाही पॉइंट सोडायचा नाहीये. तर एवढासा छोटासा जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये पण तुम्हाला काहीतरी क्वेश्चन दाखवलेला असतो. तर दाखवते मी तुम्हाला कुठे होता तो. आन्सर बघा, दिसतंय? प्लांट्स मध्ये टोमॅटो, विल्ट्स व्हायरस. दिसतंय? टोबॅको कुठला व्हायरस आहे? मोसाईक व्हायरस. म्हणजेच बॅक्टेरिया. हे सगळं बघा तुम्हाला, म्हणजे आन्सर्स तुम्हाला इकडे सापडू शकतात मुलांना. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? केअरफुली रीडिंग करायचं आहे. हे खूप महत्वाचं असतं. आन्सर्स तुम्हाला सगळे सापडतायत, तुम्ही फक्त शोधलं पाहिजे. आता इथे आपला हा क्वेश्चन संपला. बघूया, एकदा मी चेक करते तुम्हाला किती म्हणजे माझ्या स्पीडने होत आहे. तुम्हाला क्वेश्चन आन्सर लिहू शकता मुलांना तुम्ही? म्हणजे आन्सर्स लिहिता, ज्यांचं लिहून झालेलं नाही त्यांच्यासाठी हे घेते. तर ते सगळे कंप्लीट करतायत का? होत आहे ना तुमचं आन्सर लिहून? होत आहे वन बाय वन. हाँ, अजून कोण कोण आहे? येस, हाँ, येस, हो, ठीक आहे. चला, आता गिव्ह रिझन म्हणजे खूप मोठं. गिव्ह आन्सर किंवा गिव्ह रिझन हे असे असतात ना मुलांना, ते थोडेसे मोठे एक्सप्लेनेशन म्हणजे टाईप असतात. त्यामुळे त्यांचा सांगत बसली तर म्हणजे तुम्हाला तर समजायचं नाहीच काय. मी शिकवल्यासारखंच होईल ते आणि आन्सर पण तुम्ही लिहू शकत नाहीये. तर आता आपण या क्वेश्चन वर जाऊया. क्वेश्चन नंबर तुमचा 6, हु एम आय. खूप छान असतो आणि हे सगळे तुम्हाला असे विचारले जातात ना मुलांना. म्हणजे एक ह्याला कशाला 1 मार्कसाठी खूप छान क्वेश्चन असतात हे आणि असे इंटरेस्टिंग पण असतात. बघा, पहिला क्वेश्चन काय आहे? आय डोंट हॅव ट्रू मसल न्यूक्लियस, सेल ऑर्गनल्स और प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा, मग आता तुम्ही जसं कोड खेळत असता की नाही त्या टाईपचं असतं ह्याला. मग तुम्ही किती स्टडी केलाय त्याच्यातनं तुम्हाला किती कॅरेक्टर्स त्यांचे माहिती झालेत, किती एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती झालेत, त्याच्यावरनं तुम्ही लगेच इमिजिएट आन्सर देऊ शकता. मग आता काय आहे पहिलं? मायक्रोब फ्रॉम द मोनेरा. म्हणजे हे मायक्रोब्स आहेत ते कुठल्या किंगडम मधले आहेत? हे सगळेच्या सगळे जे असणार आहेत ते मोनेरा ह्या किंगडम मधले असणार आहेत. कळतंय? म्हणजेच तुम्हाला मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती पाहिजेत ना, तेव्हा तुम्ही हे सगळं सांगू शकणार आहे. तर पहिल्या हु एम आय च्या हे क्वेश्चनचं आन्सर आहे मायक्रोब फ्रॉम मोनेरा किंगडम. आता दुसरं बघा, आय हॅव मस्ट न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स. काय सांगितलं? आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स. कोण असणार आहेत? दीज आर प्रोटोझोअन फ्रॉम प्रोटिस्टा. कोण आहेत? दीज आर प्रोटोझोअन फ्रॉम प्रोटिस्टा. किंवा आय एम वन ऑफ द युकॅरियोट. म्हणजेच हे कोणत्या फॅमिली मधले आहेत? तर युकॅरियोट मधल्या फॅमिली मधल्या आहेत. कळतंय? आय एम फ्रॉम प्रोटोझोअन फ्रॉम प्रोटिस्टा, किंवा
किंवा आय एम फ्रॉम युकॅरियोट. आता सी बघा, सी काय क्वेश्चन आहे तुमचा. आय लिव ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आय लिव ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर कोण असणार आहे? फंगस. एका वर्ड मध्ये आन्सर आहे त्याचं, फंगस. डी काय आहे बघा, आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन. आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन कोण आहे बघा? बॅक्टेरिया अँड सम प्रोटोझोन्स. आन्सर काय आहे त्याचं? बॅक्टेरिया अँड सम प्रोटोझोन्स. पुढे बघा, आय कॅन प्रोड्यूस माय रिप्लिका. काय आहे? आय कॅन प्रोड्यूस माय रिप्लिका कोण आहे? व्हायरस. व्हायरस लिहून टाका. आणि लास्ट वन आहे, आय एम ग्रीन बट डोंट हॅव ऑर्गन. कोण आहे? आन्सर कोण आहे? अल्गीज. यांचा आन्सर मिळाला तुम्हाला अल्गीज. हा आता क्वेश्चन नंबर 7 काय आहे बघा. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम्स. म्हणजे काय करायचे असतात? नीट म्हणजे अगदी स्पष्ट, क्लिअर. हा लेबल डायग्राम्स म्हणजे ज्या डायग्राम्स तुम्ही काढणार आहात त्याला एका परफेक्ट त्यांचं नावं द्यायची असतात. म्हणजे ऑर्गन त्यांचे आयडेंटिफाय करायचे आणि नावं द्यायची असतात. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, हे सगळं बुक मधलं असतं, त्यामुळे डायग्राम्स ड्रॉ करताना तुम्हाला बुक मध्ये बघून करायचं आहे. काही तुम्हाला न बघता नाही करायचं. एक्झाम मध्ये आपण न बघता करतो, पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला जेव्हा होमवर्क कम्प्लीट करता तेव्हा ऑफकोर्स तुमचं सगळं चाललेलं असतं, ते बुक मध्ये बघून चाललेलं असतं. त्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला ह्या सगळ्या डायग्राम्स आहेत या तुम्हाला बुक मध्ये दिसणार आहेत, त्यांची नावं पण दिसणार आहेत. समजतंय? त्यामुळे पहिला क्वेश्चन काय आहे बघा तुमचा, डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. आता सांगा मला कुठे मिळणार आहे हा क्वेश्चन तुम्हाला. मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं बघा, याला म्हणायचं टाइप्स ऑफ बॅक्टेरिया असं सांगितलं होतं. बघा दिसतंय, या सगळ्या आहेत ह्या टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आहेत. या सगळ्या तुम्ही काढायच्या आणि नावं द्यायची, की झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं तयार. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन काय आहे बघा एकदा, पॅरामसियम. ऑफकोर्स कसा सांगितला होता मी तुम्हाला, स्लीपर लाईक शेप. कुठे आहे बघा एकदा तो दाखवते. हा बघा गेला, हा झाला तुमचा पॅरामसियम. आता त्याचे ऑर्गन्स मी तुम्हाला सांगते. जो डार्क दाखवलाय त्याला न्यूक्लियस म्हणायचं, जे बाहेर दाखवलेले आहेत त्याला तुम्ही सिलिया म्हणून नाव द्यायचं. अगदी दोन नावं दिली तरी चालणार आहेत, कारण तुमच्या या बुकमध्ये त्याला नावं दिलेली नाहीत, त्यामुळे तुम्ही 100% शुअर नाहीयेत की कोणतं नाव कुठे द्यायचं आहे ते. पण त्याचे जे बाहेरचे आउटर लाईन आहेत त्याला सिलिया म्हणतो, हे तुम्हाला मी शिकवलंय. आणि डार्क पोर्शन आहे त्याला आपण न्यूक्लियस म्हणतोय, त्यामुळे तेवढी दोन नावं दिली तरी सफिशियंट असणार आहे. पुढे बघा, त्याच्यानंतर तिसरा आहे बॅक्टेरियोफेज. आता बॅक्टेरियोफेज म्हणजे तुमची ती डायग्राम, मला असं वाटतं बुक मध्ये कदाचित नाहीये हा बॅक्टेरियोफेजची, तर ती सांगते मी तुम्हाला कुठे आहे, मी कशी आहे ती. बॅक्टेरियोफेज म्हणजे आपलं याच्याशी व्हायरसशी रिलेटेड आहे ना तुमची डायग्राम, ती डायग्राम आहे ऍक्च्युली. आता व्हायरसची डायग्राम आहे का एकदा टेक्स्टबुक मध्ये, म्हणजे ज्यांच्याकडे टेक्स्टबुक नाहीये अवेलेबल त्यांच्यासाठी जरा प्रश्न पडेल कशी काढायची ती, कारण नाही शिकवतानाच मला ती कुठे दिसलेली नाहीये. तर व्हायरसची डायग्राम एक असं असतं ना, मॉस्किटो टाईप असतं, टेंटॅकल टाईप. एक वरती षटकोनी असतं, एक त्याला स्टँड असतो आणि त्याला बाकीचे स्पीकर्स म्हणजे असे असे पायासारखा एक ऑर्गन असतो, त्याला टेल फायबर्स असं म्हटलं जात असतं. तेवढं एक नाही आलं तर चालतंय, पण बाकीचं तरी कम्प्लीट पाहिजे मला सगळ्यांना. आणि एवढं मी आता एक 15-20 मिनिटं घालवली, जवळजवळ बघा 32 झाले, म्हणजे अर्धा तास घालवलाय मी. तर हा अर्धा तास मी ज्या मुलांनी होमवर्क कम्प्लीट केला नाही त्यांच्यासाठी घालवलेला आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते की तुम्हाला होमवर्क एनी हाऊ कंडिशन मध्ये करायचं आहे. कमीत कमी आज मी जेवढ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला दिलेले आहेत तेवढे तरी एक्सपेक्टेड आहेत की मला तुम्ही ते करून पाठवायचे आहेत. समजलं सगळ्यांना? आणि मी जरी कितीही गोड बोलत असली तरी होमवर्कच्या बाबतीत मी फार स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे जे मुलं होमवर्क करत नाहीत त्यांचा सगळ्यांचा म्हणजे रेकॉर्ड माझ्याकडे राहणार आहे.
कारण मला किती 50 मुलं असली तरी रेकॉर्ड ठेवणं मला सवयीचं झालेलं आहे, त्यामुळे कोण करते आणि कोण नाही करत त्यांचे रेकॉर्ड माझ्याकडे राहणार आहेत. समजतंय? हां. आता लास्ट क्वेश्चन आहे बघा. अरेंज द फॉलोइंग असेंडिंग ऑर्डर ऑफ द साईज. आता असेंडिंग आणि डिसेंडिंग असे दोन प्रकार असतात मुलांना. म्हणजे असेंडिंग म्हटलं तर तुम्ही छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे अगदी 1 2 3 4 असं लिहित जाता की नाही, म्हणजे 1 छोटा, त्याच्यानंतर 2 ची व्हॅल्यू मोठी, 3 ची त्याच्यापेक्षा मोठी, तसं साईज आपल्या ह्या आपण सायन्स शिकतोय त्यामुळे आपल्याला साईज सांगायच्या आहेत. सगळ्यात छोटा असेल त्याला पहिला सांगायचं आहे आणि तसा तसा मोठं मोठं करत जायचं आहे. कळलं? अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांचा तुम्ही रिअरेंज करायचे आहे. तर त्याचं आन्सर पण मी तुम्हाला सांगते बघा. पहिला आहे, लिहिताना लिहा पहिला व्हायरस, त्याच्यानंतर लिहा बॅक्टेरिया, त्याच्यानंतर लिहा फंगस, आणि त्याच्यानंतर तुमचं असणार आहे अल्गी. कळलं? म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये कसं लिहिणार तुम्ही, पहिलं व्हायरस, दुसरं बॅक्टेरिया, तिसरं फंगस आणि चौथं अल्गी. हे झालं तुमचं असेंडिंग ऑर्गन मध्ये ऑर्डर मध्ये लिहून. क्लिअर सगळ्यांना? इथे आता तुमचं सगळं संपलं. आता आपण वळूया थोडस आपल्या सेकंड लेसन कडे. एक लक्षात घ्यायचं आहे मुलांनो, बघूया. बरं, सगळ्यांना समजलं? काय डाऊट आहे पहिल्या लेसन मध्ये कोणाला? ऑल ऑफ यू हिअर मी? नो डाऊट? ओके ओके, ठीक आहे. चलो देन स्टार्ट सेकंड लेसन. आता आज रीडिंग वगैरे नाही घेते कारण थोडस 3 पर्सन आपले वेटिंगला असणार आहेत ना, ज्यांनी होमवर्क केला आहे त्यांना नवीन काहीतरी शिकायचं असेल. तर आपले आजचा दुसरा लेसन आहे तुमच्या 8th स्टँडर्ड मधला हेल्थ अँड डिसीजेस. हा, तर पहिलंच तुम्हाला हेल्थ म्हणजे काय आणि डिसीजेस म्हणजे काय या दोन वर्डचं मिनिंग माहिती असणं खूप गरजेचं आहे. समजतंय? तर हेल्थ काय कशाला म्हटलं जातं, तर तुम्हाला माहिती आहे आपण असे नॉर्मल जेव्हा असतो काही दुखत नाही काही होत नाही तेव्हा आपण काय असतो, एकदम हेल्दी असतो किंवा ओके असतो, काहीच नाही आम्हाला होत. पण त्याला हेल्थ म्हणायचं का हा एक मोठा क्वेश्चन असतो. कारण सायन्समध्ये जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपण इतका सहज कुठल्या गोष्टीचा स्टडी करत नाहीये. तर हेल्थ किंवा हेल्दी पर्सन किंवा तुमचं आरोग्य ज्याला म्हणतो ते कशावर डिपेंड आहे आणि कोणाला ते हेल्दी पर्सन म्हटलं जातं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्यात पहिला आपण हेल्थ वरच बोलूया. आता क्वेश्चन तुम्हाला बघा रिकॉल मध्ये दिलेत. हॅव यू एव्हर टेकन द लीव फ्रॉम द स्कूल ड्यू टू सिकनेस? तुमचं सगळ्यांचं आन्सर येस असणार आहे. कारण कित्येक वेळेला तुम्हाला असं सर्दी खोकला ताप येणं ह्या तर गोष्टी आहेतच की नाही. हा, आणि असं काय असेल तर आम्ही स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं शाळेला यायचं नाही, 2 दिवस घरी राहायचं, आराम करायचा. का? तर आता लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही सगळ्या बॅक्टेरिया आणि व्हायरस शिकलात. सगळे जे काही आपल्याला आजार होत आहेत ते कोणामुळे होत असतात? बॅक्टेरिया मायक्रोब्समुळे होतात की नाही, आणि ते स्प्रेड होऊ शकतात. म्हणजे एका मुलामुळे सगळ्या मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रिक्टली तुम्हाला सांगितलेलं असतं जेव्हा केव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा तुम्ही अजिबात शाळेला यायचं नाही. त्याच्या मागचा मोठा उद्देश असतो की तुमच्यामुळे 4 मुलांना ताप येऊ नये किंवा त्रास होऊ नये. एक्झॅक्टली, कळतंय? पुढे बघा. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकम सिक? आता दुसरा क्वेश्चन की जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा ऍक्च्युअली तुमच्यामध्ये काय चेंज होतो? तुमचा सगळ्यांचं आन्सर असणार आहे मॅडम टेम्परेचर वाढतं. कळते? कारण आता आपल्याकडे सगळ्यांकडे थर्मामीटर अवेलेबल असतात, लगेच थर्मामीटर घेऊन लगेच मेजर केला जातो. तर ज्यांचा ज्यांचं म्हणजे तो आपलं फॅरनहाइट मध्ये आपण मोजतो तेव्हा 98 च्या अबोव जातो तेव्हा तो काय होतो, थोडस बॉडी टेम्परेचर आपलं आपल्याला स्वतःला फील होत असतं. म्हणजेच तुम्हाला काय होतंय, नॉर्मल बॉडी टेम्परेचर न राहता तुमचं टेम्परेचर हाय झालेलं असतं. हे एक त्याच्यातलं रिझन असतं. दुसरं, तुमचा आजार कोणता आहे, तुम्हाला काय त्रास होतो? तर काही वेळेला तुम्हाला डोकं दुखत असतं, काही वेळेला तुमचं पोट दुखत असतं, काहीतरी रिझन वेगवेगळे असतात ना की जे तुम्ही नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी फील करत असता. समजतंय? हा. तिसरं काय आहे बघा, समटाइम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स अँड समटाइम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन सिकनेस.
वाय इट इज सो? तर पहिलं एक साधं सिंपल, तुम्हाला एक कधीतरी डोकं दुखलं तर दिवसभरात ते झोप काढली छान की बसून जातं, डोकं थांबतं. कधी पोट दुखत असलं तर कधी कधी थोड्या वेळाने ते थांबतं. कधी सर्दी खोकला झाला तर 2-3 दिवसांनी तो बसतो. पण सगळेच आजार बसतात का रे 2-3 दिवसांनी, म्हणजे कुठेही डॉक्टरकडे न जाताना? नाही ना, असं आपल्याला एक्सपिरियन्स येत. काही असे आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागतं. समजतंय? मग आता हे झाले तुमचे वेरियस टाइप्स ऑफ डिसीज, कळतंय? जे आता आपण लेसन मध्ये सगळं शिकणार आहोत. तर आता ऍक्च्युली हेल्थ कशाला म्हणायचं ते सांगते बघा तुम्हाला. आता पहिलं सगळ्यात महत्वाचं आधी डेफिनेशन बघूया आपण. हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिंगनेस अँड नॉट मेअरली द ऍबसेन्स ऑफ एनी डिसीज. काय सांगितलंय बघा, नुसतंच तुम्ही फिजिकली म्हणजे शारीरिक, फिजिकल म्हणजे काय, तुमचं शरीर तंदुरुस्त आहे, तुमचा मेंटल प्रॉब्लेम काही नाही सपोज असं धरूया आपण, अँड सोशल वेल बिंगनेस म्हणजे तुम्ही एक म्हणजे समाजामध्ये पण सगळ्यांशी मिळून मिसळून वागताना, अँड नॉट मेअरली द ऍबसेन्स ऑफ एनी डिसीज, आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डिसीज नाही, म्हणजे तुम्ही निरोगी आहात का? आहात का? नाही. त्याचं पहिलं कारण असं आहे, काही वेळेला तुमचं फिजिकली तुम्हाला कुठला आजार नसतो, फिजिकली तुम्ही एकदम ओके आहात, हाय ना आहात, पण मेंटली कुठला तरी स्ट्रेस आहे तुमच्या डोक्यावर, काहीतरी निगेटिव्ह थॉट्स आहेत तुमच्या डोक्यावर, किंवा तुम्ही काहीतरी वेड्यासारखे वागता मेंटली. हा मी सांगते, म्हणजे तुम्ही हेल्दी नाही, कळतंय? म्हणजेच हेल्दी कोणाला म्हणायचं किंवा हेल्थ कशावर डिपेंड आहे, तर तुमचं फिजिकल अँड मेंटल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ओके असल्या पाहिजेत, फाईन असल्या पाहिजेत, आणि शिवाय तुम्ही समाजामध्ये पण मिळून मिसळून वागलेलं पाहिजे, किंवा तुम्ही एकटेच बसता, कोणात मिक्स होत नाही. असतं बघा तुमच्या क्लासमध्ये, तुम्ही ऑब्झर्व करा, 30-40 स्टुडंट असतात, 2-3 असतात ते क्लासमध्ये बसतच नाहीत, म्हणजे त्यांना बसणं जमतच नाही. 4-5 काही मिळतील तुम्हाला जे नॉन स्टॉप बडबड करत असतात, 5-6 काही मिळतील तुम्हाला की ते कामापुरतं मर्यादित बोलत असतात, आणि अजून 2-3 असे मिळतील की ते अख्खा दिवसभर क्लासमध्ये बसलेले असतात पण एक शब्दही कोणाशी बोलत नाही, म्हणजेच ते काय आहेत, कोणामध्ये मिक्स होत नाही. समजतंय? अशा प्रकारचे व्हरायटी ऑफ पीपल आहेत ना आपल्याकडे. हा एका क्लासचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, पण असे बरेच आहेत ना. मग त्यांच्यातले जे कोणामध्ये मिक्स होत नाही, याचा अर्थ ते कुठेतरी घाबरत आहेत की कोणाशी, ते म्हणजे लोक पब्लिक मध्ये आपण कसं मिक्स होणार, कसं बोलायचं, असं त्याला थोडस त्यांच्यावर काहीतरी प्रेशर आहे ना, म्हणून ते मिक्स होत नाहीत ना. म्हणजेच हा प्रेशर त्यांचं काय आहे, मेंटल हेल्थ त्यांचं ठीक नाहीये असं दाखवतंय. समजलं? त्यामुळे नेहमी कोणाला हेल्दी म्हणायचं, किंवा ज्यांचं हेल्थ चांगलं आहे असे पर्सन कोण आहेत, ज्यांचं फिजिकल फिटनेस पण ओके आहे, मेंटल फिटनेस पण ओके आहे, आणि जे सोशल मध्ये समाजामध्ये पण खूप छान पैकी मिळून मिसळून वागतात, समजून घेतात, अशाच लोकांचं सोशल हेल्थ आहे हे ओके आहे, फाईन आहे असं म्हटलं जातं. समजलं सगळ्यांना? पुढे बघा आता डिसीज. आता हेल्थ ओके आहे, मग डिसीज कशाला म्हणायचं? डिसीजचं काय मिनिंग सांगितलंय बघा, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल. बघा हा मगाशी फिजिकल शब्द होता, आता फिजिओलॉजिकल आहे. फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स. काय सांगितलंय बघा, नेहमी काय असतं, आपण जेव्हा नॉर्मल असतो, काहीही आपलं दुखत नाही, तेव्हा मस्त असे तुम्ही उड्या मारत असता की नाही, पण जरा डोकं दुखायला लागलं की काय करता, दिवसभर डोक्याला हात लावून बसता, जरा पोट दुखायला लागलं की पोट धरून बसता की नाही, किंवा बोंबा मारत राहता, आज असं होतंय, आज तसं होतंय, असं असतं की नाही चालू. म्हणजेच थोडंही काहीही आपल्याला डिस्टर्ब आलं, आपल्याला ते चालत नाहीच, म्हणजेच काय होतंय, थोडस आपण कमी हे होतं, म्हणजे डिस्टर्ब होऊन जातो की आपल्याला नॉर्मल वाटत नाहीये, ऍबनॉर्मल काहीतरी वाटतंय. आणि ती जी फेज आहे ती तुमची शारीरिक पण असू शकते आणि कधी कधी मेंटल असू शकते. का? तर काही मुलं बघ सगळे ओके असतात पण ती वेड्यासारखे वागत असतात, म्हणजे त्यांचं त्यांनाच काही कळत नसतं. मग आपण त्याला सायकिक म्हणतो बघा, बऱ्याच वेळेला तुम्हाला शब्द माहिती असेल, अरे हा वेडाच आहे किंवा वेड्यासारखं वागतोय, तो जरासा सर्किट आहे, असे तुमचे शब्द असतात बघा. हा म्हणजेच त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा मेंटल काहीतरी प्रॉब्लेम असतो, कळतंय? म्हणजे डिसीज कशाला म्हणायचं, तर एक तर तुमचा काहीतरी फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमचा मेंटल काहीतरी इश्यू असू शकतो.
आता ह्याचे सगळ्यांचे सिम्पटम्स वेगवेगळे असतात. आता तुम्हाला ताप आला तर काय होतं, पहिलं थोडंसं अंग गरम होतंय, होतंय की नाही, म्हणजे तुम्हाला वेगळंच फील होतंय, नॉर्मल तुम्ही राहत नाहीत, कुठेतरी असं थकल्यासारखं वाटतंय, विकनेस वाटतंय, असं होतंय. दुसरं सर्दी खोकला झाला की त्याचे सिम्पटम्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत काय होतंय ते. पोट दुखायला लागलं, लूज मोशन व्हायला लागली की त्याचे सिम्पटम्स काय आहेत ते तुम्हाला माहिती होत आहेत. समजते? म्हणजे प्रत्येक आजाराचे सिम्पटम्स हे वेगळे असतात. सिम्पटम्स म्हणजे लक्षण. समजते? आता तुम्ही कुठल्याही कारणास्तव मुलांना डॉक्टरकडे गेलात की पहिला डॉक्टरचा क्वेश्चन काय असतो, तुम्हाला काय होतंय असा. मग त्यांनी बघितल्यावर त्यांना कळतंय की काय, ह्याला ताप आलाय, पोट बिघडलंय किंवा लूज मोशन होत आहे, म्हणजे डिसेंट्री. लगेच त्यांचा दुसरा क्वेश्चन काय असतो, आज काय खाल्लं असतं की नाही. म्हणजे त्याच्यावरनं ते सगळं फाइंड आउट करत असतात की ह्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला त्याच्यावर काय कोणत्या प्रकारचे मेडिसिन्स द्यायचे असते. समजतंय? इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? काय डाऊट आहे कोणाला? बोला, काय डाऊट आहे कोणाला? नो डाऊट, व्हेरी गुड. समजतंय सगळ्यांना? चला ठीक आहे. आता टाइप्स ऑफ डिसीज, आता बघा कुठल्या कुठल्या प्रकारचे असू शकतात. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीज लाईक डायबेटीस, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज. हे झाले तुमचे वेगवेगळे आजारांची नावं, कळलं का? हे तुमचे टाइप्स नाहीये, ही झाली तुमची नावं. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल द डिसीज आर डिफरंट. काय सांगितलंय? हे सगळे जे आजार होत आहेत तुम्हाला, त्यांच्या मागे कुठलं तरी कारण असू शकतं. रिझन म्हणजे कारण असू शकतं, काहीतरी एक वेगळं रिझन असू शकतं, त्यांचे वेगवेगळे सिम्पटम्स असू शकतात. मग ते काय आहेत बघा. टू ब्रिंग द कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ द डिसीजेस, डिसीजेस आर क्लासिफाइड ऍज. म्हणजेच जसा आपण मायक्रोबच्या बाबतीत एक फ्लोचार्ट बघितला होता की नाही, सेम तुम्हाला आता काय करायचं आहे, हा एक फ्लोचार्ट लक्षात ठेवायचा आहे. हा बघा, एक एक लेसन आपण पुढे चाललो तुम्हाला एक एक ऍडिशनल काहीतरी असं नवीन शिकायला मिळतंय. त्यामुळे प्रत्येक लेसन त्या त्या वेळेला कम्प्लीट झाला तर वेल अँड गुड. आज आपण बघतो हे टाइप्स ऑफ डिसीजेस. मग आता कोणते असणार आहेत बघा. तर पहिला तुम्हाला टाइप्स मध्ये मेन दोन टाइप आहेत. कुठले? अकॉर्डिंग टू द ड्युरेशन, म्हणजे तुमचा त्या आजाराचा कालावधी, पिरियड किती लागतोय त्याला तो, आणि अकॉर्डिंग टू द रिझन, त्याच्या मागची कारण काय आहेत. कळलं सगळ्यांना? किती टाइप्स झाले? मेन तुमचे दोन टाइप्स आहेत. एक पहिलं, त्या आजाराचा पिरियड किती आहे, तो किती कालावधी पर्यंत तुमच्यामध्ये आहे तो, आणि दुसरं, हे आजारांच्या मागची कारण काय आहे, हे कशामुळे तुम्हाला झालेत हे. आता पहिलं आपण एक लेफ्ट साइड चं बघूया, अकॉर्डिंग टू द ड्युरेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं दिलेलं आहे क्रोनिक डिसीज. क्रोनिक ह्याचा अर्थ खूप लांब पर्यंत चालणार आहे, कळते. आता कोणते असणार आहे? तर डायबेटीस. एकदा डायबेटीस झाला की निघतो का रे लगेच? कितीही औषध उपचार घ्या तो तुमच्या बॉडीमध्ये तसाच. त्याला काही एकदा का त्याने म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये घर केलं की तो तिथनं हलत नाही. हा फक्त काय होतोय, त्याचा इफेक्ट कमी जास्त करू शकतो आपण, पण तो काही कम्प्लिटली तुमच्याकडनं निघत नाही. दुसरं, कॅन्सर सारखा आजार अजिबात बाहेर पडत नाही. समजतंय? एकदा झाला की त्याच्यावर फक्त आपली ट्रीटमेंट असते, औषध उपचार असतो, पण तो कम्प्लीट बाहेर जातो का? नाही जाते. म्हणजेच जे दीर्घकाळ पर्यंत खूप लॉंग टर्म राहतात तुमच्याकडे, त्यांना काय म्हणणार तुम्ही? क्रोनिक डिसीज. आता त्याच्या ऑपोजिट अक्यूट, म्हणजे जे शॉर्ट टर्म साठी असणार आहेत. समजतंय? की थोड्या दिवसांसाठी पाहुणे असतात, त्याच्यावर औषध उपचार झाले की ते गायब होऊन जातात, 2-3 दिवसात आपण मोकळे होऊन जातो. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? पुढे बघा, अकॉर्डिंग टू द रिझन, आता हे सगळे आजार होण्यामागे कारण काय आहेत. तर पहिलं कारण आहे बघा, हेरिडिटरी डिसीजेस. आता हेरिडिटरी काय असते माहितीये सगळ्यांना? आपण डीएनए शिकलो, आरएनए शिकलो, शिकलो ना? हो, थोडस तुम्हाला न्यूक्लियस मध्ये मी सांगितलं, कारण 10th ला आणि 9th ला आम्ही खूप एक्सप्लेन करतो ह्या सगळ्या गोष्टी. 8th साठी मला असं वाटतं इन शॉर्ट तुम्हाला न्यूक्लियस मध्ये मी शिकवलं होतं. हा, तर त्याच्यामध्ये जे तुमचे पॅरेंट्स कडून आलेले जीन्स असतात,
आपण म्हणतो ना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात, म्हणजे तुमच्या आजी आजोबांना असतील तर तुमच्या मम्मी पप्पांना येणार, त्यांच्या मम्मी पप्पांकडनं मग तुमच्याकडे येणार, त्याला म्हटलं जातं हेरिडिटरी डिसीजेस. आता तुम्ही क्लासमध्ये बरीच मुलं असता बघा, पण तुम्ही सगळे एका चेहऱ्याचे किंवा एका आवाजाचे किंवा एका हाईटचे एका कलरचे असे दिसत नाहीत बघा. पण घरामध्ये दोन मुलं असतात ते दिसत आहेत की नाही? बऱ्याच वेळेला त्यांचे आवाज सारखे असतात, हाईट सारखी असते, किंवा ते पॅरेंट्स सारखे दिसत आहेत, समजत आहे? मग ते झाले तुमचे हेरिडिटी कॅरेक्टर्स. हा डिसीज नाही म्हणत आहे मी, कॅरेक्टर्स म्हणते. मग तसे तुमच्या पॅरेंट्सना जर काही डिसीज असतील तर ऑफकोर्स तुम्हाला ते ट्रान्सफर होत आहेत, समजत आहे? एक्झाम्पल, त्याने डाऊन सिंड्रोम दिले म्हणजे थोडंसं असं ॲबनॉर्मल केसेस असतात की नाही, की एखाद्या पालकांमध्ये ते असू शकतं आणि ते मग ऑफकोर्स त्यांच्या मुलांमध्ये येतं. त्यामुळे तो झाला तुमचा एक रिझन डिसीजचा, की तुमच्या पॅरेंट्समुळे ते तुम्हाला झालेले आहेत. क्लिअर? आता दुसरा आहे ॲक्वायर्ड डिसीज. ॲक्वायर्ड म्हणजे काय असतं? की हे सगळे आपल्याला बाजूकडनं इन्फेक्शन होत असतात. आता कधी एअरबॉर्न असतो, कधी वॉटर बॉर्न असतो, कधी असेच बाकीचे तुमचे सॉइल बॉर्न असू शकतो. थोडक्यात काय सांगायचं आहे की जे तुम्हाला हवेतनं वगैरे पसरतात, शेजाऱ्यांकडनं मिळतात कधी कधी, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, की हे डिसीज तुम्हाला बाहेरून होत असतात, जे तुमच्या बॉडीतनं किंवा तुमच्या पॅरेंट्सकडनं तुम्हाला नाही मिळत आहेत. आता त्याच्यामध्ये त्यांनी दोन टाईप सांगितलेत बघा. काय आहे ॲक्वायर्ड डिसीज मध्ये? फर्स्ट टाईप्स आहेत इन्फेक्शियस डिसीज. आता इन्फेक्शन म्हणजे काय? ऑफकोर्स आम्ही तुम्हाला म्हणतो ना इन्फेक्शन झालं का, मग ते कोणाकडनं होत असतं? तर आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत की नाही, त्यांच्यामधनं होत असतं. म्हणूनच तर आम्ही तुम्हाला क्लासमध्ये बघा स्ट्रिक्टली वॉर्निंग देतो, किंवा घरामध्ये पण तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणजे शिकवलं जातं की जर आजारी असाल, सर्दी खोकला असेल, तर काय करायचं, सेपरेट रूम मध्ये राहायचं, कारण शक्यतो तुम्ही शिंकता, खोकता, थुंकता, त्याच्यातनं बरेचसे तुमचे जे व्हायरस असतात, बॅक्टेरिया असतात, ते स्प्रेड होऊ शकतात. आणि ते जर दुसऱ्याला लागले तर त्याच्यातनं ते सगळं तुमचं एकापासून अनेकाला स्प्रेड होऊ शकतं, समजतंय? त्याला नाव दिलंय इन्फेक्शियस डिसीज. जसं की एक्झाम्पल काय दिलेत बघा त्यांनी, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, नेहमीच सर्दी खोकला एकाचं बघून दुसऱ्यांच्यातना बऱ्याच वेळेला होत असतं. ताप, डेंग्यू, हे सगळे जे आजार आहेत ना ते इन्फेक्शियस असतात. म्हणजे आणि आता सध्या चालू असलेला आपला हा व्हायरसमुळे होणारा आपला हा एक जो आपल्याला घरात बसून ठेवलेला आहे तो. आता पुढचं काय सांगितलंय? आता पुढचं काय आहे ते बघा एकदा. नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता मी तुम्हाला म्हणजे जे हेरिडिटरी किंवा जे सांगितलं की नाही की पॅरेंट्स कडनं येणार आहे, तर त्याच्यामध्ये कधी कधी तुमच्या ह्या डिसीजचा उल्लेख असू शकतो. हा कधीतरी लक्षात घ्या, कारण नॉन इन्फेक्शियस आहेत म्हणजे त्याचं इन्फेक्शन तुम्हाला दुसऱ्यांकडनं होत नाही, पण मात्र हे डिसीज आहेत. मग ते काय? तर ऑफकोर्स तुमच्या पॅरेंट्सनं जर डायबिटीस असेल तर तो कदाचित पुढचे तुमची एक असं असतं मुलांनो की एक 30-35 पर्यंत आपण इतके स्ट्रॉंग असतो ना की आपल्याला कुठलेच आजार होत नाहीत, कारण आपली रेजिस्टन्स पॉवर खूप स्ट्रॉंग असते. तर एक लक्षात घ्यायचं आहे की जसं जसं तुमचं वय वाढत जातं तुमची रेजिस्टन्स पॉवर जेव्हा कमी होते, किंवा तुम्ही सारखेच जर आजारी पडणाऱ्यांमध्ये असाल, तर हे असले सगळे जे आजार आहेत ना हे सगळे तुम्हाला लगेच पकडतात. म्हणजे डायबिटीस हा तुम्हाला कदाचित तुमच्या पॅरेंट्सकडनं पण मिळतो का, तर तो इन्फेक्शियस नाहीये, म्हणजेच तो तुमच्या पॅरेंट्सकडनं त्याचे सिमटम्स तुमच्या जीन्समध्ये आलेले असतात. हार्ट डिसीज म्हणजे बऱ्याच वेळेला हे असे डिसीज असले तर तुमच्या डॉक्टर पहिला क्वेश्चन तुम्हाला नेहमी विचारतात, तुमचा फॅमिलीची हिस्ट्री सांगा. याचा अर्थ काय? तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला हार्ट अटॅक येऊन गेलाय का, कोणाला डायबिटीस झालाय का, कोणाला टीबी झालेला होता का, म्हणजे असे बरेच आजार आहेत की जे तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये कधी झालेले आहेत का, हा पहिला क्वेश्चन तुमचा डॉक्टरांचा असतो, समजतंय? म्हणजे हे सगळे जे डिसीज आहेत हे तुमचे नॉन इन्फेक्शियस आहेत. डायबिटीस वाल्याच्या जवळ आपण कितीही बसलो, काही राहिलो, तुम्हाला कधी डायबिटीस होणार नाही, समजतंय? म्हणजे ज्याच्या सहवासात आपण येतो त्याच्याने जे आपले आजार होतात त्याला आपण नेहमी म्हणतो इन्फेक्शियस डिसीज. आणि जे आपण त्याच्या सहवासात कितीही राहा त्याचा डिसीजचा आपल्याशी काही संबंध येत नाही किंवा आपल्याला त्याच्यापासून काही त्रास नाही, ते सगळे डिसीज आहेत ते तुमचे नॉन इन्फेक्शियस डिसीज मध्ये येतात. क्लिअर सगळ्यांना? समजलं इथपर्यंत? ठीक आहे, आता आपण काय करूया, इथे थांबूया, कारण मेन पॉइंट मेन पार्ट तुमचा मी
हे केलंय, शिकवलंय. आता एक हे करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे मुलांनो. सेकंड लेसन आता सगळ्यांनी तुम्ही सायन्सचं टेक्स्टबुक डाउनलोड करायचंच आहे. कोणीही मला एक्सक्यूज द्यायचा नाही, नो एव्हरी वन इज डिफरंट इन क्लास. काय आहे सायली, तुझा क्वेश्चन काय आहे? हा काही नाहीये, ते काय विचारलं होतंस तू, कारण मला क्लिअर नाही झालं ते. ओके ठीक आहे, ठीक आहे चालेल. बर आता एक नो नो क्वेश्चन, ठीक आहे. हां एक लक्षात घ्या, एक लेसन संपलेला आहे. जे छोटे छोटे क्वेश्चन आन्सर होते मी तुम्हाला दिलेले आहेत, ज्यांचा होमवर्क पेंडिंग आहे त्यांनी तो होमवर्क तुम्हाला सेंड करायचाच आहे. आणि आज बाकीच्या उरलेल्या लोकांसाठी होमवर्क असणार आहे. पहिलं तुम्ही एक तर छानपैकी तो लेसन वाचा, मन लावून इंटरेस्ट घेऊन, तुमच्या स्पीडने वाचा, समजून घेऊन वाचा. आणि फक्त तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे, राईट द डेफिनेशन ऑफ हेल्थ, व्हॉट इज डिसीज आणि व्हॉट आर द टाइप ऑफ डिसीज, तो फ्लोचार्ट मला काढून पाठवायचा आहे. कळलं? तीनच क्वेश्चन असणार आहेत तुमच्यासाठी, व्हॉट इज हेल्थ, व्हॉट इज डिसीज, किंवा व्हॉट इज द राईट द डेफिनेशन ऑफ डिसीज आणि टाइप्स ऑफ डिसीज, त्याचे तुमचे असणार आहेत ते फ्लोचार्ट. क्लिअर सगळ्यांना? सगळ्यांसाठीचा आजचा होमवर्क. चलो ठीक आहे, इथपर्यंत झालं. चला आता आपण काय करूया, स्टॉप करूया आणि बी सिरियस सगळ्यांनी. थोडं थोडं रेग्युलर करत राहा. सगळ्यात महत्वाचं, ज्यांना लिहिता वाचतं चांगलं येत नाहीये त्यांनी पहिल्यांदा स्वतः लिहायला वाचायला शिका. हँड रायटिंग पण खूप छान आलं पाहिजे आणि रिडिंग पण खूप असं एक परफेक्ट स्पीडने आलं पाहिजे. खूप असं 5 मिनिटात धडा कम्प्लीट झाला पाहिजे असा काही अट्टाहास नाहीये. खूप समजून उमजून वाचण्यासारखा तुम्हाला समजलं पाहिजे, इतकं छान तुम्हाला वाचता आलं पाहिजे. आणि आता सध्या तुम्ही 8वीत आहात, तुम्ही नक्की 100% आम्ही सांगतो त्या जर सगळ्या टिप्स फॉलो केलात तर 10th पर्यंत तुम्ही खूप छान स्टुडंट बनणार आहात. ओके चलो बाय. येस येस.